नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी खुशखबर आहे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणार आहे घसघसित गस पेन्शन तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झालेला आहे आजची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओखालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला काय आहे ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा या निर्णयाचा मोठा दिलासा मिळालेला आहे बघा असंघटित असलेल्या खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या देशभरातील कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे निवृत्तीनंतर त्यांना आता घसघशीत पेन्शन मिळण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष याचिका फेटाळून लावताना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पूर्ण वेतनावर पेन्शन द्यावी असे आदेश दिले आहेत सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून कमाल पंधरा हजार रुपये दर महिना इतक्या वेतन मर्यादेनुसार आपले योगदान ग्राह्य धरून त्यानुसार निवृत्तीवेतन ठरवत असते त्यानंतर बघा आता कर्मचाऱ्यांच्या पूर्ण वेतनानुसार वेतन द्यावे लागणार आहे मात्र असे करताना भविष्य निर्वाह निधीचे अधिक योगदान वेतन योजनेला जाणार आहे त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कमी होईल अर्थात हा फरक अधिक निवृत्ती वेतन मिळणार असल्याने भरून निघणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमधील जे डी सी पी एस ग्रस्त बांधव आहेत त्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशा प्रकारच्या अशा पल्लवी झाल्या आहेत तर आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद